नमस्कार, मी मेघा गाडेकर, माय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज शिवजयंती. शिवजयंतीच्या या पर्वात राज्यात सर्वच ठिकाणी मिरवणुकीचा जल्लोष पाहावयास मिळाला. पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि त्या संगीतावर थिरकणारी तरुणाई शिवनामाचा जयघोष करत आपल्या राजांच्या जयंती सोहळ्यात सामील झाली होती. तरुणी आणि महिलांनीही शोभा मिरवणुकीत ठेका धरत नृत्यांचा मनमुराद आनंद लुटला. वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झालेल्या या शिवजयंती सोहळ्याचं खास प्रसारण आपण बघणार आहोत माय न्यूजच्या आजच्या बातमीपत्रात. राहता शहरात राहता युवा ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळा अगदी दिमाखात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दुग्ध अभिषेक करून शोभा मिरवणुकीला सुरुवात झाली. उगवत्या सूर्याची साक्षी शपथ आणि मावळत्या सूर्याला वंदन आम्ही करतो. शिवरायांचे मावळे आम्ही स्वराज्यासाठी जगतो आणि स्वराज्यासाठी मरतो. जिजाऊंचा आशीर्वाद आणि माता जगदंबेची कृपा आमच्या हृदयावर तेवते म्हणून आमची तलवार जय भवानी जय शिवाजी बोलते. महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणात साजरा करत असताना राहत्यामध्ये आता या उत्सवाची आनंद आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. अशातच या राहत्याच्या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलेलं आहे ते म्हणजे महिलांनी या ठिकाणी शेकडोच्या संख्येने सहभाग नोंदवून या ठिकाणी शिवजयंती उत्सवाचा आपला जो उत्सव आहे तो साजरा केलेला आहे. कशा भावना आहेत आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करत असताना? खूप आनंदीमय वातावरण आहे आणि आम्ही सर्व अगदी असं वाटतं खरंच आपण जिजाऊ झालो आणि सर्व हे मावळे आणि शिवराय सगळे आज आमच्या बरोबर आहे. खूप छान वातावरण आहे. असंच या पुढच्या वर्षी आम्ही जास्त जास्त प्रयत्न करून जास्त संख्या कशी वाढेल महिलांची हा प्रयत्न करू आम्ही. आणि जय शिवराय जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय. आजपर्यंत कधी शिवजयंतीच्या मिरवणुकीत महिलांचा सहभाग होत नव्हता, परंतु आता जनजागृती इतकी झालेली आहे, महिलांच्या मध्ये इतकी जागृती झालेली आहे की आज शेकडोच्या संख्येने आज महिला दिसत आहेत, परंतु ह्याच महिला हजारोच्या संख्येने इथून पुढे येत जातील. जय जिजाऊ जय शिवराय. नक्कीच ज्या पद्धतीने या ठिकाणी महिलांचा सहभाग आहे आणि त्यांनी आदर्श घेतलेला आहे ती माता जिजाऊचा आपण या ठिकाणी बघू शकता. सुवर्ण रथामध्ये हुबेहूब जे रूप साकारलेलं आहे राजे छत्रपती यांचं त्यांच्या सोबत आहे माता जिजाऊ आणि छोट्या रूपानं आपल्याला दिसत आहे ते राजे शंभू राजे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवप्रेमी आहे ते उत्साहानं ही शिवजयंती साजरी करत आहे. Thank you.
वर शिगेला पोहोचलेला आहे। अशातच राहता येथे मोठ्या उत्साहाने शिवजयंतीची मिरवणूक निघलेली आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी सोनेरी रथामध्ये शिवाजी महाराज तसेच आई जिजाऊ यांचे हुबेहूब असणारे रूप या ठिकाणी साकार करण्यात आलेले आहे। या ठिकाणी अति उत्साहात राहतेकर शिवजयंती साजरी करत आहेत। हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिवप्रेमी सहभागी झालेले आहेत। आपल्या सोबत काही शिवप्रेमी आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ज्या पद्धतीने या ठिकाणी आता पूर्ण वातावरण भगवमय झालेलं आहे, कसा आनंद या ठिकाणी आज अक्षरशः असं वाटतंय की आमचं शिवाजी महाराजांचं राज्यात परत आलेलं आहे असं आम्हाला आनंद वाटतोय की आमचं शिवाजी महाराज पुन्हा आमच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा जन्म आलेला आहे असं आमच्या सगळ्या मावळे मिळून आम्ही पुन्हा एकदा छत्रपती महाराष्ट्र पुन्हा एकदा आम्ही घडू तुम्हाला आम्ही कळत होतो। शिवजयंती एकदम शांततेत पद्धतीने करायचं होतं, महिलांनी पण बरा सहभाग दिला आहे, आम्हाला असं वाटतंय की इतका आनंद होतोय की हा एक सण सण म्हणून आम्हाला वाटतं शिवजयंतीचा। आज या ठिकाणी राहता युवा ग्रामस्थांच्या वतीने सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा शिवजयंती महोत्सव या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने साजरा केला आहे। त्या कार्यक्रमाचे आयोजन अशा प्रकारे केले आहे की पारंपरिक ढोल ताशा वाद्य तसेच सकाळी लाठीकाठीचा खेळ या ठिकाणी करण्यात आला। अनेक शिवप्रेमी शिवबांधव या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी एकत्र येऊन या उत्सवामध्ये साजरे झाले आणि या उत्सवामध्ये आम्हाला इतका आनंद वाटतो की भारतामध्ये प्रथमता अशा प्रकारची पारंपरिक पद्धतीने ही शिवजयंती साजरी करण्यात आली आहे। या शिव महोत्सवामध्ये आम्ही सर्वांनी एकच या ठिकाणी महाराजांचा आदर्श घेतला आहे की महाराजांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शांततेने आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठेवून महाराष्ट्र या ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी घडवला आणि आजही त्यांचा या ठिकाणी सहवास आम्हाला या ठिकाणी जाणवतोय। महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी अतिशय शांत वातावरणामध्ये संस्कृतीचा जोपासा या ठिकाणी तंतोतंत पाळला जात आहे अशा आणि जय शिवाजी मत आहे। शहरातून निघालेल्या या मिरवणुकीच्या केंद्रस्थानी होता सोनेरी रथ। या सोनेरी रथावर राजे शिवछत्रपती मा जिजाऊ आणि बाल संभाजी विराजमान झाले होते। तर या रथासमोर महिला तरुण मोर्या या ढोल पथकाच्या तालावर नाचताना शिवनामाचा जयघोष करत होते। दरम्यान ही शोभा मिरवणूक बाजार तळावर पोहोचली आणि या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। राजेंद्र उजबा माय न्यूज राहता। दोन दोनचीच राहिली पाहिजे शेवटपर्यंत, त्यात त्याने हजार वाजू नका, मला त्रास होईल असंही वागू नका। ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सदगुण टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता थोडात पुढे दान भगवान रक्तात जागू दे गाज भवानी माता हे राजे जीर जीर हे राजे
छत्रपतींचा घोष हृदयात सागू दे पुन्हा आता दांगडा जोश दोघी दिशी घुमू दशी छत्रपतींचा। महाराष्ट्राचं आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती। राज्यभर ही जयंती उत्साह साजरी होत असताना शिर्डीमध्ये सुद्धा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे। शिर्डी ग्रामस्थांनी या उत्सवाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे। रक्तदान शिबिर असोत, रॅली असोत किंवा या ठिकाणी सामाजिक कार्य म्हणून डस्टबिनचं वाटप असो, असे विविध कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी साजरा करण्याचं आयोजन केलेलं आहे। आपल्या सोबत अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांनाच आपण विचारूया आजच्या शिवजयंतीचं त्यांनी कशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे। सर्वप्रथम रवी भाऊ, शिवजयंतीचं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कशा पद्धतीचं आपण आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे? खरं तर शिवजयंतीच्या शुभेच्छा मला एकट्याला देऊन भागणार नाही। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं छत्रपती शिवाजी राजे हे अखिल महाराष्ट्राचे राजे आहेत, त्यामुळं माझ्या एकट्याला शुभेच्छा घेऊन चालणार नाही। शिर्डीच्या तमाम जनतेला शिवजयंतीचं माझ्याकडून शुभेच्छा। आणि खरं तर शिर्डी या ग्रामस्थ यांचं कौतुकास्पद कार्य आहे हे, आणि शिर्डीतले सर्व तरुण मंडळी आपल्या स्वइच्छेने आणि स्वताकदीवर या प्रचंड जनसमुदाय उभा करून शिर्डीला एक नवी जागरूकता निर्माण करून देण्याचं काम या माध्यमातून या युवकांनी केलेलं आहे। शिर्डीला स्वच्छतेच्या बाबतीत सोशल अवेअरनेस करण्यासाठी यांनी स्वतः डस्टबिनचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे, आणि शिर्डीत तरुणांमध्ये एक जागरूकता यावी यासाठी यांनी जागरूक रॅली याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। छत्रपतींचा घरघरात घराघरात प्रसार व्हावा यासाठी भेटवस्तू म्हणून त्यांनी छत्रपतींची अर्धाकृती मूर्ती या ठिकाणी ते भेट देणार आहेत, मान्यवरांचा सत्कार करणार आहेत, आणि त्यांच्या कामाचं जेवढं पाहिजे तेवढं कौतुक माझ्या तोंडाने कमी पडेल एवढं चांगलं काम या शिर्डी ग्रामस्थांनी या वतीनं या निमित्तानं केलेलं आहे। त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि शिवजयंतीच्या तयारीबद्दलही त्यांचं कौतुक। अशी मोटरसायकल रॅली काढणार आहे, त्याच्यानंतर आम्ही ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे, त्यानंतर शिर्डी स्वच्छता अभियानसाठी आम्ही पूर्ण शिर्डी गावामध्ये डस्टबिनचं वाटप करणार आहे, त्याच्यानंतर आमच्या संध्याकाळी मिरवणूक असणार आहे, ढोली बाजाचं मिरवणूक असणार आहे, मर्दानी खेळण्याची मिरवणूक असणार आहे, असे भव्य दिव्य मिरवणूक स्वरूपातून आम्ही शिवजयंती साजरी करणार। युवा शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी ग्रामस्थ मिळून हा उत्सव आम्ही भव्य दिव्यासा पार पाडणार। शिवजयंती साजरी होत असताना आपण या ठिकाणी चित्रकला स्पर्धा असू द्यात, विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत, काय सांगाल या उपक्रमाविषयी? कालच उर्दू शाळेमध्ये माननीय माजी आपले नगरसेवक स्वीकृत नगरसेवक हाजी अब्दुल सय्यद यांनी जे चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं, म्हणजे शिवजयंती ही प्रत्येक घराघरात आणि मनामनात जावा यासाठी ती स्पर्धा आयोजन केली होते। त्यानंतर युवा शिर्डी ग्रामस्थाचं हे पाचवं वर्ष आहे, पाच वर्षापासून आम्ही एवढं म्हणजे आम्हाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतो आहे, यावर्षी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला त्याबद्दल सगळ्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो, आणि अशीच यापुढे पण ही शिवजयंती अशाच प्रकारे चालू राहील आणि असे सामाजिक कार्य आमचं चालू राहील एवढंच। खरं तर आज जय भवानी जय शिवाजी या गजरानं शिर्डी दुमदुमून जाणार आहे, परंतु हे कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक हजारोच्या संख्येने तरुण या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहे, त्यापैकीच आता काही हे तरुण आहे त्यांनी कशा पद्धतीचं हे नियोजन केलेलं आहे त्यांच्याकडनं जाणून
जाणून घेऊया. भाऊ, कशा पद्धतीचं आज नियोजन आपण केलेलं आहे? फार शांततेरित्या आणि भगोमय वातावरण शिर्डीत दिसत आहे, कसं नियोजन आपण केलेलं आहे? सर्वप्रथम मी महाराष्ट्र आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक आदरणीय छत्रपती श्रीमंत योगी शिवाजी महाराज भोसले पाटील यांना प्रथमतः मानाचा मुजरा करतो. आणि राजू भाऊ, तुम्हाला सांगायचं झालं, तुम्ही आज संपूर्ण शिर्डी तर बघितली, संपूर्ण शिर्डी भव्यमय झाली आहे. आणि युवा शिर्डी ग्रामस्थांचं हे शिवजयंती उत्सव साजरा करायचं 5वं वर्ष आहे. आणि ह्या उत्सवाबरोबर हा फक्त युवा शिर्डी ग्रामस्थांचा नाही तर संपूर्ण शिर्डीचा, संपूर्ण पंचक्रोशीचा, संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा हा उत्सव आहे. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं आहे. त्यासाठी आमचे जे काही कार्यकर्ते असतील युवा शिर्डी ग्रामस्थ, आजपर्यंत रॅलीच्या माध्यमातून आम्ही जनतेला स्वतः काही संदेश दिला आहे, शांतेचा, सबुरीचा. तसंच शिवाजी महाराजांबरोबर 18 पगड जाती होत्या. तसंच आमच्या संघटनेमध्ये एक आमची एक युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना आहे. आमच्याबरोबर सर्वपक्षीय सर्व समाजातील सर्व युवक आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही शिर्डीसाठी अनेक प्रकारचे नवीन उपक्रम राबवत आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी जर बघितलं, प्रचंड उन्हाळ्याच्या एवढा उन्हाळ्याचा तडाखा जाणवला, तर युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून 33 ते 35 हजार रुपयाचं पाणी आम्ही त्या गोशाळेच्या ठिकाणी दिलं आहे. त्याचबरोबर 23 हजार रुपयाचा त्या ठिकाणी चारा त्या ठिकाणी दिला आहे. आज साईबाबा समाधी शताब्दीकडे वाटचाल करत असताना या ठिकाणी 100 डस्टबिन, त्याचबरोबर 100च्या प्लस 100+ रक्तदान त्या ठिकाणी रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व गावाला या ठिकाणी संदेश देतो की येणाऱ्या भविष्य काळामध्ये साईबाबांचा समाधी शताब्दी सोहळा आहे, त्या दृष्टिकोनातून गावाने एक झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर संपूर्ण गाव या ठिकाणी साईबाबांच्या श्रद्धा आणि समोरच्या संदेशाने संपूर्ण गाव एक शांततेत कसं नांदल याची त्या ठिकाणी प्रत्येकाने त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. एवढंच बोलून मी सर्व युवकांना, सर्व महाराष्ट्राच्या जनतेला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच श्रद्धा सबुरीच्या ह्या दरबारात शिवाजी महाराजांचे विचार सुद्धा कसे अंमलात आणले जातात त्याचंच एक जागतं उदाहरण म्हणजे या युवकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. खरं तर या सर्व धर्म समभावाच्या या दरबारामध्ये काही मुस्लिम युवक सुद्धा शिवजयंतीमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहे आणि त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भाईजान, खूप खूप शुभेच्छा शिवजयंतीच्या. कशा पद्धतीचा आपण या ठिकाणी आनंद घेतात? आनंद तर खूप आहे, सर्वजण एकत्र आहे, आम्ही पण त्यांच्यात जुडलो आहे. आम्ही सगळे मानतो की सगळे समाज एकच. भक्तांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आमचा युवा शिर्डी ग्रामस्थ हा एक खूप मोठा परिवार आहे. युवा शिर्डी ग्रामस्थाचं 5वं वर्ष शिवजयंतीचं आयोजन आहे. सर्वप्रथम आम्ही आत्ता महाराजांचा अभिषेक करणार. अभिषेक नंतर रॅली, भव्य अशी रॅली ठेवलेली आहे. रॅली नंतर आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. साई समाधी शताब्दीच्या निमित्ताने आम्ही 100च्या पुढं रक्तदानांचे, रक्तदात्यांचे रक्त घेणार आहे आणि आपल्या सहाय संतांच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान देणार आहे. त्यांना संध्याकाळच्या वेळेस भव्य असं ढोलपथकाच्या ह्याच्यात महाराजांची मिरवणूक काढणार आहे. आणि शिर्डीमध्ये फक्त शिवभक्तच नाही तर सर्व जे पण जातीचे असतील, मुस्लिम असो किंवा बाकीच्या कोणत्याही जातीचे असो, सर्वांना एकत्र करून ही शिवजयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भव्यमय झालेली ही शिर्डीमध्ये आज नक्कीच जय महाराष्ट्र आणि जय भावानी, जय शिवाजीच्या गजरानं नक्कीच प्रत्येक शिर्डीकरांना अभिमान वाटल अशीच ही शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहे. सहकारी गणेश भालेराव आणि किरण सोनवणेसह राजेंद्र भटकळ, मॅन न्यूज शिर्डी. Thank you.
शिर्डी नगर पंचायतचे विकास नगर सेवक हरिश्चंद्र कोते उर्फ सचिन भाऊ कोते यांचा सत्कार. भारतीय जनता पार्टीचे नेते व आमच्या सर्व युवकांचे मार्गदर्शक रवी तात कोणकर यांचा सत्कार. अक्षय शेळके पाटील पक्ष माननीय सचिन भाऊ तांबे पाटील यांचा सत्कार. साईराज गणेश सहकारी यांनी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते विराजांचे संस्थापन माननीय प्रदीप आणि अभय शेळके यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या थोर राजाच्या जयंतीनिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे माय न्यूजच्या चॅनलचे देखील मी अतिशय या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रयतेच्या राजाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तरुणांनी जी शिवजयंती साजरी केली त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्य संस्थापकांच्या जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. या कार्यक्रमात शिर्डी नगरपालिकेचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते, माजी नगरसेवक ॲडव्होकेट अनिल शेजवळ, पोपटराव शिंदे, सचिन कोते आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्या भाटीने इंद्राय भीमेवरचा संत शांत प्रवाह अनुभवला आणि याच इंद्राय भीमेने छत्रपती शिवरायांचा स्वराज याची देही याची डोळा पाहिला. ज्या मातीनं देशासाठी मरण्याचा देखना सोहळा पाहिला त्या मातीमध्ये आज साईंच्या शिर्डीमध्ये उभा राहताना आज मनस्वी आनंद होत आहे. व्हायचे कृपा आयोजित नरसिंह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि आपण सर्व लाडके शिवभक्त इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही हा एक इतिहास निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ऊर्जस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षात मराठ्यापासून बेदखल राहिली की काय अशी शंका अलीकडे येऊ लागली होती. पण शंभू चरित्राचं कर्तृत्व ऐकण्यासाठी एवढ्या संख्येने आपण इथं उपस्थित राहिला की तुमच्या आमच्या काळामध्ये तो राजा शिवाजी अजूनही जिवंत आहे याचीच ती साक्ष आहे. इथल्या मातीचा ढेकूळ कधी तुम्ही हातात घेतला तो पाण्यात टाकला त्या पाण्यावर जो तवंग उठे तो तवंग सुद्धा या मातीसाठी गच्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजू सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही करायचं काम नाही. या सह्याद्रीची सर फक्त तिघच करू शकतात पहिला वाघ दुसरा वारा तिसरे मराठा. या तिघांशिवाय सह्याद्री पेल्लपणाला जमलं नाही आणि साजलं नाही. या सह्याद्रीच्या खुशीत कोणा कचरल्याचा जन्म कधी झालाच नाही. इथे जन्माला आले एकतर ते शिवराय नाहीतर शंभूराय. 350 वर्षापूर्वीचा झगडा आजही घडतो इथं. अरे शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडतं अशी किरकारी कुठेतरी निनादे मनामध्ये उर्मीचा प्रेरणाचा प्रेरणा स्त्रोत तयार होतो. अरे 350 वर्ष झाली तर राजाला आम्ही विसरू शकत नाही. अरे दूरवरून कुठेतरी किरकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं आमचं आम्हाला कळत नाही. जणू काय आमच्या सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये तो राजा शिवाजी अजूनही जिवंत आहे. जणू काय इथली माती प्रत्येक पोराच्या बळावर इथली माती जन्मता शिवाजी हे नाव करूनच त्याला जन्माला घेतलं की काय अशी सांगावी आमच्या तू राजाची आहे. असं काय निर्माण करून ठेवलं असेल तर राजा नाही असं काय केलं असेल. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपल्याला जर स्मरण चढत असेल आपल्या शरीरावर रोमांच उडत असेल तर 350 वर्षापूर्वी पुत्र शिवाजींचा संभाजी राजा कसा घडला असेल कसा उभा राहिला असेल कसा असेल शौर्य कसा असेल धैर्य कसा असेल साहस कसा असेल अभिमान कसा असेल स्वाभिमान कसा असेल पराक्रम कसा असेल नेतृत्व व्यक्तित्व कर्तृत्व कसा असेल संभाजी शिव
शिवजयंतीचं औचित्य साधून शिर्डीमध्ये छत्रपती शासन या तरुण मित्र मंडळाच्या वतीने शिवचरित्र वाचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिवचरित्र वाचन सोहळ्यानंतर शिवप्रतिमा पालखीत ठेवून पालखीची शोभायात्रा द्वारकामाई ते नगर पंचायतीपर्यंत नेण्यात आली. या शिवपालखी सोहळ्यात शिवचरित्र वाचक तसेच शिवप्रेमी आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. पारंपरिक पद्धतीने फुगडी आणि नृत्य करत या महिलांनी शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा केला. गौड़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव कंस ब्राह्मण प्रतिपालक भोसले कुलदीपक मुगल दल संहारक हिंदवी स्वराज्य संस्थापक संस्कृति रक्षक श्रीमंत 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 महाराजाधिराज राज राजेश्वर सेना पुरंदर विमलचरित नृपति भूपति छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय. शिवरायांच्या स्वराज्यातले निद्रा सतडाचे वाघ आम्ही शिकार भी खेळतो आणि गणी विकावा भी करतो. छाती ठोकपणे सांगतो आम्ही भगवा उरात घेऊन फिरतो. शिवाजी महाराजांची जयंती करण्याचं आणि आम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम केला. त्या 3 दिवसात आम्ही शिवचरित्र वाचन केलं. त्या शिवचरित्रात अतिशय जे शिवाजी महाराजांचे विचार होते आणि त्यांनी जे कार्य केले त्या सगळ्या कार्याचा आढावा त्या चरित्रात होता. अतिशय सुंदर असं चरित्र वाचून खरंच असं वाटलं की हे विचार आपल्यात आणावे आणि हे जग बदलून टाकावं. असे सुंदर विचार सगळ्यांनी जर घेतले तर खरोखरच आपला भारत देश खूप छान देश होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये खूप छान होतं. शिवाजी महाराज म्हणजे आई आणि बहिणी किती मान देत हे त्यांनी सांगितलं. एकदा मुलांबा यांची सून जेव्हा आबाजींनी पळवून आणली तेव्हा छत्रपतींनी ती पेटीमध्ये होती तेव्हा त्यांनी सांगितलं ही पेटी खोला आणि त्या स्त्री जेव्हा बाहेर काढलं तर इथे अतिशय लावण्यवती अशी सुंदर स्त्री त्या पेटीतून निघली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अशीच असती आमची सुंदर आई, अशीच असती आमची सुंदर आई तर आम्ही तिच्यासारखी सुंदर असतो, तर आम्ही तिच्यासारखी सुंदर असतो. म्हणजे त्या आईला त्या जी बाई होती त्या बाईला शिवाजी महाराजांनी आपल्या आईची उपमा दिली. म्हणजे अशा आपल्या राजांचे विचार हे जर आपण आपल्या आचरणात आणले आपल्यामध्ये जोडले तर आपल्या आई बहिणींचे आब्रू वाचेल. जी काही आता बलात्काराची जी संख्या वाढली आहे अशा आपल्याला याला आढावा घालायला पाहिजे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मनी रचवून आपण ती पूर्तता केली पाहिजे की आता आपल्या देशात हे जे बलात्काराचं प्रमाण वाढलंय हे सर्व शांत व्हायला पाहिजे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार खरोखरच आचरण्यात आणावे एवढीच मी नम्र विनंती करते. तेव्हा भारत देश सुंदर आणि स्वच्छ असा सुंदर होईल. शिव छत्रपती महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वजण एकत्र जमलो आहोत. तरी छत्रपती शासन या युवकांनी ह्या वर्षी साईबाबांच्या नगरीमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य अशी शिवजयंती साजरी केली. त्यानिमित्ताने त्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र याचं पारायण ठेवलं आणि त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला हे त्यांचं कौतुकच आहे. त्या वतीने मी सर्व महिलांच्या व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांची खूप आभारी आहे. तसेच त्यांचे मी खूप कौतुक करू इच्छिते की प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर
शिर्डीमध्ये इतक्या छान पद्धतीने त्यांनी या पारायणाचे आयोजन केले. तसेच शिवाजी महाराजांचे आचरण व विचरण हे सर्व युवकांनी तसेच प्रत्येक मातेने जिजाऊचे रूप धारण करून आपल्या मुलास चांगले शिक्षण द्यावे ही मी आग्रहाची आपल्या सर्व महिलांच्या वतीने आपल्या समाजाला एक आवाहन करते व विनंती करते त्यांनी प्रत्येक घरातून एक शोभा व प्रत्येक महिलेतून एक जिजाऊ निर्माण करावी. त्यामध्ये महिलांचं जास्त योगदान होतं आणि खूप आनंद झाला ह्याच्यामध्ये भाग घेऊन. एकच शासन छत्रपती शासन, शिवाजी महाराज की जय. शासनाने महिलांसाठी ठेवलं त्यामुळे मी यांचे आभार मानते. एकच शासन छत्रपती शासन. आजचं बातमीपत्र इथंच संपलं. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.